स्वागत आहे. आज आपण पास्ता बनवतोय. पास्ता तीन प्रकारचे येतात, एक ग्रीन पास्ता, एक रेड ग्रेव्ही पास्ता आणि एक व्हाईट. तर आज आपण रेड ग्रेव्हीचा पास्ता बघतोय. आणि पास्त्याचे पण प्रकार खूप आहेत. मैद्यातला आहे, व्हीट फ्लावर आहे, तर मी व्हीट फ्लावर घेतला आहे. आणि 4 ते 5 प्रकार असतात, स्पगेटी, स्ट्रिंग, पेनी, जे शेल पास्ता जे तुम्हाला आवडत द्याना. आज मी स्प्रिंग पास्ता घेतली. हा स्प्रिंग व्हीट पास्ता आहे. मैद्याचा पास्ता स्वस्त मिळतो, तर हा थोडासा महाग आहे, पण पचायला हलका असतो. तो तुम्हाला जी पटत दिली. मी स्प्रिंग पास्ता आणला आहे. हा चाळणीत टाकून आधी वॉश करते. तिथं पाणी उकळलेलं आहे आपलं, पाणी उकळत ठेवलं, त्यात थोडंसं तेल टाकलं आहे. आणि हे पास्ता आधी उकडून घ्यायचं आहे आपल्याला. हा पास्ता उकडायला 5 ते 10 मिनटं लागतात. 10 मिनटं तर आरामात लागणार आहे. आपण झाकून ठेवूया, पाणी उकळलेलं आहे. असं अर्धवट झाकण ठेवायचे, पूर्ण झाकायचं नाही, ना तिथे गुतू जातं सगळं गॅसवर. आता उरलेल्या रेसिपीसाठी काय काय लागतं ते पहा. पत्ताकोबी मी कट करून वापरून घेतला आहे. गाजर कच्चंच किसलेलं आहे. सिमला, हा चीजचा क्यूब लागेल नंतर आपल्याला वरून टाकायला. आलं रसनाची पेस्ट, शेजवान, टोमॅटो पुरी, कॉर्न आहेत उकडलेले, मीठ आणि हे मिक्स हर्ब्स घेतले त्याच्यात टाकायला. तुम्ही कुठल्याही कंपनीचं घ्या, मी ह्या कंपनीचं घेतलेलं आहे, स्नॅपचं. तर आधी पास्ता उकडून घेऊया आपण, त्याच्यानंतर हे पुढची कुर्ती यायचं. हे आपला मस्त असा शिजला आहे बघा, पास्ता छान शिजला आहे अगदी. आणि मोठे होतात पास्ता जेव्हा शिजतात ना, तेव्हा खूप मोठे होतात. खूप गरम आहे ते. आता मी हे चाळणीत काढून घेते आणि गरम पाण्यातनं काढायचं आणि पटकन थंड पाणी वाटायचं, नाहीतर तसंच जर ठेवलं तुम्ही तर चिटकून बसत ते एकमेकाला. काढायचं चाळणीमध्ये, काढायचं मोदकाच्या, पटकन थंड पाणी टाकायचं त्याच्यावर. पटकन थंड पाणी जर टाकायचं नाही तर चिटकून बसतो. असं ठेवून द्यायचं. आता त्याचं पुढचं करू आपण सगळं प्रोसिजर. तो ते नेतो, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला. बटरमध्ये करायचं असलं तर बटरमध्ये पण करू शकता तो, छान लागतं. आल्या लसणाची पेस्ट टाकतोय. जिरू टाकायचं. टोमॅटो, 2 टोमॅटोची मोठे टोमॅटो होते त्याची पिरी किलो. थोडं ते टोमॅटोची पिरीची वाटी आहे ती आपण विसळून टाकूया त्याच्यात. मग झाकायला मीठ, जेवढं मीठ पाहिजे ते भाजीत टाकून घ्यायचं आहे. इटालियन हर्ब्स नंतर टाकू आपण शेजवान. भाजी शिजू दे जरा, पाणी टाकून थोडंसं पाणी टाकते, वाटी पण विसळायची. आता हे शिजू द्यायचं आपल्याला, झाकण ठेव. भाज्या शिजू दे जरा, मग ते पास्ता टाकू आपण त्याच्यामध्ये. भाज्या आपल्या शिजलेल्या आहेत. थोडंसं हे रस्सा ठेवा, पाणी ठेवा थोड्या वेळानं. आता ते घट्ट होतं पुन्हा पास्ता टाकलं की, त्यामुळं फार कोरडं कोरडं करू नका, खाताना फार कोरडं होतं मग ते. आता आपण ते शेजवान टाकूया. 2 चमचे हे या चमच्याने 2 चमचे शेजवान घेतला आहे, कारण तिखटपणासाठी दुसरं काही नाही आहे याच्यामध्ये. इटालियन हर्ब्स टाकायचे आहेत आपल्याला वासासाठी.
एक चमचा भर टाका, वास खूप छान येतो. पटकन बघा, थंड पाणी वाचल्यामुळं पूर्ण एक एक सुट्टं झालं बघा. आणि जर का तुम्ही थंड पाणी गरम पाण्यावर पटकन थंड पाणी नाही टाकलं, सगळं चिपकून बसलं असतं. आता दोन ह्याने आपल्याला हे करायचं, कुठेही तुटता कामा नाही. पास्ता खालून वर वरून खाली करायचं. आपला पास्ता रेडी आहे, आपण प्लेटिंग करूया. आता थोडी ग्रेव्ही ठेवायची आहे पातळ सरपणार, त्याला कोरडं ठेवू नका, कारण थोड्या वेळनं हे शोषून घेतं सगळं. पास्ता जे आहे ते ओढून घेतं सगळं आतमध्ये, मग कोरडं कोरडं खावं लागतं. थोडं पाणी ठेवायचं आहे त्याच्यात. ह्याच्यावर आपल्याला चीज टाकायचं आहे, खिसून टाकून. मोजरेला वापरा किंवा कुठलंही तुम्हाला जे आवडते ते टाका, खिसून टाका जरा. चीजवर पुन्हा तुम्हाला जर वाटलं तर थोडंसं ते हे इटालियन हर्ब्स आहेत ते थोडेसे टाकूया, थोडंसं वरतून टाकूया. येस, आणि हे काटेने काटे घ्यायचे आपल्याला खायला, असे मस्त खायला चालू करायचं. तुम्हाला माझी रेसिपी कशी बी वाटली ते नक्की सांगा मला. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमची रेसिपीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. थँक्यू.